पाहिजे होतं ना लोकांना मगतपासनं. चांगलं तुझं गायन लोकांसमोर जाऊ दे हे सांगतोय मी. आईने मंगळसूत्र घाण ठेवलं ही हे जे स्वर वाजतात ते आईने पेटीत, चांगलं आहे ना. अरे जन्म दिलेल्या आईने एवढा तुला जन्म दिला सोन्यासारखा, पेटी दिली, काय त्या मातेला वाटत असेल तुझ्या मुखातून हे वाक्य बुवा. आज मला वाईट वाटलं, खरंच सांगतो की तुमच्याकडून बुवा अपेक्षाच नाही मला. तुमच्याकडून अपेक्षा फक्त गायनाची आहे, पेटी वादनाची आहे. पारकर बुवा बोलतो म्हणून आपण बोलायला नाही बुवा, ज्याचा जानू काम त्यानू. मी बोलतो तुम्ही बोलूच नका, मी सांग माझ्यासमोर तरी. बाकीच्यांबरोबर तू काय ते केवले बावले कर, माझ्यासमोर तू बोललस तू लवकर संपलंस समज. नाका सांगता मगात पत्न, आता ही उतारती कळा याची आहे माझी. हो असे सांगणारे गेले, हे 42 वर्ष झाली सांगणारे सगळे गेले. हा तुम्ही पाठोपाठ जाणार पण पारकर बो हा तेच राहणार. बरं माझा वय वाढवला किती, 60-62 वर्ष म्हणतात आले, म्हणजे माका काय पोचूचा काढलंच की काय. आणि समजा मी गेलोय धरून झाला तर तुका काय पाठी ठेवतो की 10 मिनिटात घेऊन जाणार पाठोपाठ. किती वेळा? 10 मिनिटात. तरी जाऊन काय सिंगल बारीओ करू, डबल बारी एक तुकाच नेणार मी, कारण पेटी वाजवणार माझ्यावर. हो मी बघतोय बाकीचा कायदा, लक्षात येईल. तेव्हा बुवा तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, अजूनही खूप लोकांच्या अपेक्षा आहेत तुमच्याकडून. बुवा ही जोडी आहे ना दोघांची, आई शपथ. अनेक लोकांनी सांगितलं मला आता की बुवा तुमची जोडी आम्ही वागेरीत पाहिली, तुमची लोऱ्यात पाहिली, खांबाळ्यात पाहिली, इथे आलो आम्ही तुमच्या दोघांची जोडी म्हटल्यावर आम्ही मुद्दाम येतो, कारण वातावरणीचे बादशाह म्हणून तुम्ही आहात आणि गायनासाठी आम्ही विनोद चव्हाण बुवांसर. म्हणजे ही बुवा ब्रॅकेट आहे लक्षात, पांचाळ कदमांसारखं. पण तुम्हाला तुमची किंमतच कळली नाही, खरंच सांगतो तुम्हाला. नाही ना नाही, तुम्हाला तुमची किंमत कळली नाही. आणि आता जर एक अक्षर न बोलता तुम्ही केलं असतं ना, मी तुम्हाला 100% सांगतो मार्क दिले असते. पण तू सुधारणार माका वाटत नाही, मरण 3 दिवस होईपर्यंत तरी तू सुधार अशी माझी अपेक्षा नाही. देवा शपथ सांगते, खरंच सांगते. अरे जरी काजवा झाला मोठा, जरी काजवा झाला मोठा तो सूर्याचं झाकी नका, जरी काजवा झाला मोठा तो सूर्याचं झाकी नका. आणि बोकडाला वाघापर्यंत नेलं तर तो जिवंत जाईल का? तुका आज वही कमी पडली असती, सगळं लिहत असत. आणि तुका सुधारण्याचं मी